बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली असून कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे। कांद्याच्या कांद्याला अनुदान मिळण्याचा 31 मार्च म्हणजे आज शेवटचा दिवस आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव नांदगाव मनमाड बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे, यामुळे दरात घसरण झाली आहे। सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून कांद्याची कवडी मूल दराने विक्री होते, याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। दरम्यान कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 350 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता। हे अनुदान मिळण्याची 31 मार्च म्हणजे आज शेवटची तारीख आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष खटा हे फोनद्वारे जोडले गेलेले आहे। संतोष, काय सांगाल, बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे तर कांद्याच्या दरातही घसरण झाली, या संदर्भात ताजा तपशील। प्रज्ञाजी बरोबर आहे, आज 31 तारीख जे आज शेवटची हे होत आपलं कांदा खरेदीची अनुदान जे आहे, आज जे आजपर्यंत जे कांदे विकणार आहे त्यांना जे अनुदान मिळणार होतं ते आजची शेवटची तारीख आहे। पण कांद्याचे दर जे आहे 300-400 रुपयाच्या आसपास चालू आहे सध्या, आणि त्यातच आज नांदगाव मनमाड मालेगाव आदी भागामध्ये मार्केट जे आहे आज 31 तारखेमुळे बंद ठेवण्यात आलेलं आहे। तर आता कांद्याला अनुदान मिळण्याचा 31 मार्च हा शेवटचा दिवस आहे आणि आज बंद आहे, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 31 मार्च आहे म्हणून यावेळी ऑफिस किंवा ते कार्यालय बंद आहे, तर आता या कांदा उत्पादकाला न्याय कसा मिळेल? मुश्किल मॅडम, आता मागच्या 4 महिन्यापासून जे कांद्याला भाव मिळत नाही त्या संदर्भात जवळपास मागच्याच अनुदान अजून भेटलेलं नाही, आता हे कुठून भेटणार अशा शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे। जी धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।